उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी आता युवा स्वाभिमान पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केल्याने युवा स्वाभिमान पक्षात नवं चैतन्य आल्याचे दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केला. सर्व पदाधिकाऱ्यांचे खासदार नवनीत राणा यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केलेत. दर्यापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने आता याच तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडल्याचे सुद्धा दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या कार्याला प्रेरित होऊन जिल्ह्यातील अनेक युवक युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश घेत आहे. यात दर्यापूर तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला सलाम ठोकत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. दर्यापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गट पदाधिकारी अंकुश रहाटे शैलेश मेटकर यांच्या समवेत हजारो शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे विकास कामे व लोकहिताकरिता नेहमी तत्परता पाहून युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. खासदार नवनीत रवी राणा यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचा दांडगा जनसंपर्क व लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची पद्धत असल्याने त्यांच्या पक्षात अनेकांची कामे करण्याची इच्छा प्रकट होत आहेत. दरम्यान दर्यापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अंकुश रहाटे व शैलेश मेटकर यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. तुम्हाला जेव्हाही गरज पडली तर तालुक्याचे पदाधिकारी आहे. तुम्हाला बाहेर कुठे जावी लागत ते त्यांच्याशी जर संपर्क होत नसेल तर मी 24/7 अव्हेलेबल आणि रवीजी अव्हेलेबल. मी काम करतो म्हणून आपण सगळे येत आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एक मिटिंग आपण काम केलं पाहिजे आणि आपली विचारधारा आपली अमरावती स्ट्रॉंग आहे हा दिल्लीपर्यंत संदेश दिला पाहिजे. सगळं मतदान एक करत आणि अमरावतीचं मतदान एक करत असलं पाहिजे. आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत होतो पण काम करत असताना कार्यकर्त्याची आणि आमची कुठल्याही प्रकारे तिथं किंमत केली जात नव्हती. त्यामुळे आमचा आम्ही पूर्णतः सर्व विचार करून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आम्ही संपूर्ण विचार करून आम्ही आज तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. हा शब्द देत होता हे कार्यकर्ता आणि काम हे अतिशय खासदारकीच्या निवडणुकीत आपण लाखो मतांनी लीड घ्याल आणि तालुका हा समोर राहील. पक्षासाठी काम आणि पक्षाचं संघटन हेच माझ्या इथून पुढे वाटचालीचं काम राहील एवढी तुम्हाला शाश्वती देतो. जय हिंद जय हिंद. त्यांच्यासोबत अजय देशमुख जिल्हा अध्यक्ष अमोल कोरडे तालुका अध्यक्ष मंगेश कोकाटे किरण शिराव शहर अध्यक्ष गुड्डू पाटील गावंडे शैलेश मेटकर अंकुश रहाटे मंगेश ठाकरे चेतन ठाकरे समवेत हजारो शिवसैनिकांनी प्रवेश केला.